एक मनपाने म्हणून झाली, त्यामध्ये 57 सीट्स जिंकून भाजप बहुमतात आले आणि शिवसेना विरोधी पक्षात बसली. आज अनेक योजनांच्या संदर्भात आरोप केले जातात की यामध्ये भ्रष्टाचार झाला, त्यामध्ये भ्रष्टाचार झाला. परंतु मुळातच या योजना 2018 सुरू झाल्या. मग भुयारी गटर योजना असेल 196 कोटी रुपयाची, अमृतची योजना असेल 253 कोटीची, वॉटरगेटला शिवसेनेचा विरोध होता, बहुमताने ठराव मंजूर केला 75 कोटी रुपये, त्याच्यानंतर घनकचरा प्रकल्प असेल ती योजना जवळपास आज 49-50 कोटीची. या सर्व योजना ह्या वर्षभरात सुरू झालेल्या नसून त्या 2018 कार्यान्वित झालेल्या आहेत. ज्या योजना सुरू झालेल्या आहेत, ज्या काही योजना अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत आणि काही अर्ध्या झालेल्या आहेत, अशी परिस्थिती असताना की या योजना मध्यंतर म्हणजे अर्धा भाग कम्प्लीट झाला, काही तर 100% कम्प्लीट होण्याच्या मार्गावर आहे 2 महिन्यामध्ये. मग अशी परिस्थिती असताना या जळगाव महानगरपालिकेच्या संदर्भात बदनामी केली जाते की इथं भ्रष्टाचार झाला. झाला असेल तर तो पुराव्यानिशी दिला गेला पाहिजे. जळगाव महानगरपालिका ही सर्वांची संस्था आहे, 80 नगरसेवकांची संस्था आहे, सर्वपक्षीय सदस्यांची संस्था आहे. गेल्या 1 वर्षापासून आम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वांना समाविष्ट करून घेतो. त्याही बाजूने सिनियर नेते असतील, मी स्वतः राजीनामा घोडे आमदारांशी बोलून घेतो काही विषय असले तर, की जेणेकरून या शहराला विकासाकडे न्यायचं आहे आणि ती जबाबदारी फक्त सत्ताऱ्यांचीच असते असं नाही, विरोधक आणि सत्तारी मिळून हे काम करत असतात. त्या संदर्भात आपली भूमिका आमची पहिल्यापासून ठरलेली की बाबा सर्वांनी मिळून काम करायचं. त्याच महापालिकेच्या निर्णयाच्या संदर्भात आम्ही कैलास अप्पांनाही बोलून घेतो, काही विषय असेल तर चर्चा करून घेतो आणि त्यातनं मार्ग निघत असतात. परंतु काही गोष्टींमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे की महापालिकेत भ्रष्टाचार होतोय असं आहे तसं आहे, तर जर होत असेल तर त्याचे कायदेशीर पुरावे त्यांनी दिले पाहिजे. त्यांच्यासोबत विरोधी पक्ष नेत्या या नात्यानं मी संपूर्ण शिवसेना पक्ष आम्ही सर्व सोबत येऊ, परंतु कुठलंही काही त्याचे एव्हिडन्स वगैरे नसताना संस्थेची बदनामी होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. 1 वर्षानंतर निवडणूक आहे, जनता आपल्या आरोप प्रत्यारोपांना अक्षरशः कंटाळलेली आहे, त्यांना विकास कामं पाहिजे आणि आम्हाला सर्वांना सोबत घेऊन विकास कामं करायची आहे. जर योजना 2018 सुरू झाली तर आता भ्रष्टाचार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ज्या कोणी शेण खाल्लं असेल, ज्याने कोणी शेंगा खाल्ले असतील, त्यांनी स्टॉल उचलावी. आम्ही खाल्ले नाही, त्याच्यामुळे आम्ही कोणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत राहणार नाही. आरोप करायचे असतील तर सविस्तर कागदपत्राच्या आधारे ते केले गेले पाहिजे. प्रशासन जर या संदर्भातल्या प्रशासनावरही आरोप असेल तर प्रशासन आपल्याजवळ आता यापूर्वी अँटी करप्शनचे त्या संदर्भात त्यांच्याकडे मागणी केली जायची, परंतु त्या अँटी करप्शनने सुद्धा एक ॲप डेव्हलप केलेलं आहे की जे ॲप असतं त्या ॲपचा उपयोग करायचा आहे. जळगाव महापालिकेमध्ये कुणीही जर तुम्हाला प्रशासनाच्या माध्यमातून पैशाची मागणी करत असेल तर त्या अँटी करप्शनच्या ॲपचा उपयोग करा आणि जो पैसे घेत असेल त्याला उघडा करा. परंतु एखाद्या व्यक्तीसाठी या संस्थेला बदनाम करू नका. प्रशासनातला कुठलाही अधिकारी असो, जो पैसे घेत असेल तो बरबरटलेला असेल त्याला उघडा करायला आमची काही हरकत नाही. परंतु कुठलेही कारण नसताना ज्या योजना पूर्वी राबवल्या गेलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 250 कोटीच्या ह्या योजना आहेत, या योजनांमध्ये कोणी केल्या, कोणी कार्यान्वित केल्या, कसे ठराव झाले याची सर्व माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. ठराव बहुमताने झालाय, वॉटरगेटचा विषय असेल त्याच्यामध्ये सुद्धा बहुमताने आमचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन भाऊलड्डांनी या ठरावाला शिवसेनेतर्फे विरोध केलेला होता आणि त्यावेळेससुद्धा तो बहुमताने 75 कोटीचा ठराव मंजूर करून घेतला. म्हणजे वॉटरगेट्समध्ये तर हातपाय बांधून दिलेले कॉन्ट्रॅक्टरांना पण. मग या सर्व घटनाक्रम जो झाला तो पूर्वीच्या काळात झालेला आहे आणि ज्यांनी केला त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं विचारलेली पाहिजे. परंतु आता जर अशा पद्धतीने आरोप होत असतील तर माझी एक मागणी आहे की या सर्व योजनांचं विशेष लेखा परीक्षण केलं गेलं पाहिजे, या सर्व योजनांचं, जेणेकरून आरोप प्रत्यारोप थांबतील आणि कागदावर येईल. आणि मी तर यापुढे जाऊन ही मागणी करतो की या प्रकरणाची, संबंधित प्रकरणाची लोकायुक्तातर्फे आणि CID मार्फत या सर्व योजनांची चौकशी झाली पाहिजे, जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. दरवेळेस एखाद्या मुद्द्यावर आपण येतो आणि मग तिचा भ्रष्टाचार झाला असेल 100% आम्ही
तुमच्या सोबत आहे जे कोणी आरोप करत असेल, परंतु ते कागदपत्राच्या आधारे आपण आरोप केले पाहिजे. आपली महापालिका आहे, जर आपण तिला बदनाम करायला गरज अगोदरच अनेक विषयांमुळे वागूर असेल, अटलांटा असेल, विमानतळ असेल, या माध्यमातून या महापालिकेला बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पुन्हा जर तो किता गिरवण्याची जर सर्वांना हौस आलेली असेल तर या माध्यमातून हे सर्व कागदावर येऊ द्या एकदाच, आणि परत मग ते जे मागचं झालेलं आहे त्या पद्धतीने भुयारी गटारी घोटाळा, त्याच्यानंतर अमृत घोटाळा, त्याच्यानंतर वॉटर गॅस घोटाळा, त्याच्यानंतर घनकचरा घोटाळा. मी आपल्या माध्यमातून स्पष्ट सांगतो, आम्ही 2.5 वर्ष शिवसेना सत्तेत आहे, इथं कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला तर माझ्या सन्माननीय विरोधी सहकाऱ्यांनी सुद्धा येऊन सांगायचं की हे असं असं आहे आणि तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे, आम्ही ओपनली त्याच्यासोबत येऊ. कारण ह्या 2.5 वर्षामध्ये आम्हाला या शहराची डेव्हलपमेंट एवढाच आमचं ध्येय आहे. आम्हाला कुठल्याही भानगडीत आरोप प्रत्यारोपात पळायचं नाही, परंतु ज्यावेळेस आपण गावात फिरतो त्यावेळेस अनेकांच्या तोंडून हा विषय निघतो की महापालिकेत भ्रष्टाचार चालू आहे. आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याच्या मागचा उद्देश हाच आहे की कशासाठी काय चालू आहे. चालू तर रस्त्याची कामं आहे, नवीन योजनेच्या संदर्भातला अजून नवीन अमृत 2 सुरू झालेली नाही. मग ज्या योजना तुम्ही सुरू केलेल्या आहे त्या योजनांमध्ये भ्रष्टाचार कसा होईल, त्यात कार्यान्वित झालेल्या योजना आहेत, 100% पोहोचलेल्या योजना आहेत. मग अशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करून महानगरपालिकेला बदनाम करण्याचा किंवा सत्ताऱ्यांना बदनाम करण्याचा किंवा सर्व सदस्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नका. आणि जर सर्वांना त्यांची हाऊस पेटण्याची अजून घरकुल वाघूर विमानतळाने जर हाऊस पेटलेली नसेल तर भुयारी गटारी पासून आपण सुरुवात करू, याचं विशेष लेखा परीक्षण करू किंवा एखादी समिती नेमू, जशी पूर्वी सोनी समिती होती त्या पद्धतीने आणखी कोणती समिती असेल आता तर ती समिती नेमू. नाहीतर आहे आमच्या राज्य शासनाच्या ताब्यात CID पर्यंत आमची ताकद आहे, ती प्रयत्न करू. तुमच्या ताब्यात CBI, त्या CBIच्या मार्फत या सर्व घोटाळ्यांची जर वाटत असेल तर ज्यांनी राबवल्या योजना त्यांना जर वाटत असेल की या योजना घोटाळ्याच्या आहे तर त्यांनी त्या संदर्भातल्या CBI चौकशीची मागणी करावी. या संदर्भात शिवसेनेची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की 2.5 वर्षामध्ये ना खाएंगे ना खाने देंगे. या भूमिकेतून आम्हाला जायचं आहे. आम्हाला जळगाव शहराच्या जनतेशी आमची बांधिलकी आहे. जर 2 रुपयाचाही भ्रष्टाचार इथं झालेला असेल, आमच्या सत्ताऱ्यांनी केलेला असेल, तर त्याला सुभाष चौकात जोड्याने मारा हे सांगण्याची ताकद मी मीडियामध्ये ठेवतो. परंतु जर कुठलीही घटना झालेली नसेल आणि त्याचा उहापोह करून सदस्यांना घाबरवण्याचं जर काम होत असेल तर हे निषेधार्थ आहे, याचा कधीही समर्थन होऊ शकत नाही. म्हणून आपल्या माध्यमातून मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना हीच विनंती करतो की आपण ज्यावेळेस हे करतो त्यावेळेस त्याचा संपूर्ण अभ्यास केला गेला पाहिजे की काय योजना कधी सुरू झाली, कोणाच्या काळात सुरू झाली, त्या योजनेचं किती पट काम झालं, त्याच्यामध्ये कुठे भ्रष्टाचार झाला. या सर्व मी कोणाची वकिली करण्यासाठी इथं बसलो नाही आहे, मी फक्त हेच सांगतोय की बाबा या संस्थेची बदनामी करण्याचं कुठलंही काम करू नका. आणि जर कुठली योजना कार्यान्वित वर्षभरात नवीन झालेली नाही आहे तर भ्रष्टाचार होण्याचे प्रश्न उद्भवत नाही. म्हणून मी आपल्या या सर्वांच्या माध्यमातून मी स्वतः या महानगरपालिकेच्या सर्व योजनांचं विशेष लेखा परीक्षणाची मागणी करतो आणि लोकायुक्तांकडे सुद्धा या संदर्भातली मागणी करतो की या सर्व योजनांची चौकशी करावी आणि जनतेला या सर्व गोष्टी कळू द्याव्या की जिथं काय घडलेलं आहे, कोणी केलं आहे. मी तर मागच्या महासभेच्या वेळेसही बोललो महासभेमध्ये की तुम्ही नार्को टेस्ट करा, कोण ठेकेदार होते त्यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड बघा, ज्या ज्या वेळेस ठेका झालेला असेल ते रेकॉर्ड चेक करा, किंवा कोणाचं कोणाशी काय संभाषण झालंय, कोणी मुंबईत पैसे घेतले, कोणी जळगावमध्ये घेतले, कोणी कोणत्या फार्म हाऊसला घेतले, कोणी कुठे घेतले, कोणी अजिंठा रेस्ट हाऊसला घेतले, या सर्व गोष्टींचा उहापोह झाला पाहिजे. म्हणजे जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी होईल अशीच या संदर्भातली माझी मागणी आहे. जेणेकरून माझी महानगरपालिका आणि आमचे सदस्य नगरसेवक सर्व हे बदनाम होणार नाही. मला संपूर्ण माझ्या नगरसेवकांवरती विश्वास आहे, ते भाजपचेही असले तरीही त्यांच्यावर विश्वास आहे, कारण ते कोणीही या विषयांमध्ये मॅक्झिममली गेलेली नाही. हेच आता जे चालू आहे की या योजनेमध्ये घोटाळा झाला, त्या योजनेमध्ये घोटाळा झाला, याच्यामुळे घरकुल घडेल. अहो 253 कोटी 196 कोटीच्या योजनांमध्ये जर घोटाळा काय राहता गेला, मी जे मागणी करतोय ते जर करायचं म्हटलं तर काय काय होईल याचे परिणाम त्यांनी बघावेत. ते आम्ही गेले का त्या योजना कार्यान्वित,
आमच्या काळात मागच्या टर्ममध्ये मंजूर झालेल्या होत्या, परंतु वर्क ऑर्डर ही 2018 नंतर झाली. एल वन ला टेंडर मिळालं पाहिजे होतं भुयारी गटाने, तर एल टू ला कसं मिळालं हाही एक प्रश्न आहे. म्हणजे ज्या गोष्टीचा ज्याच्याशी काही संबंध नाही त्या गोष्टींची या संस्थेची बदनामी करणी. मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करणार आहे की बाबा ही बदनामी थांबवा. एकच वर्ष राहिलेलं आहे या शहराच्या विकासासाठी, त्याच्यानंतर आपल्याला जनतेसमोर जायचंय प्रत्येकाला. आणि जनता फक्त हाच प्रश्न विचारेल की 5 वर्षात तुम्ही काय केलं, तुम्ही आरोप प्रत्यारोप काय केले याला काही महत्व नाही. तुम्ही तिथं माझ्या प्रभागासाठी तुम्ही नगरसेवक म्हणून काय केलं हा प्रश्न जनता विचारणार आहे. ही पत्रकार परिषद आरोप प्रत्यारोप करायची नाही, परंतु जे चाललेलं आहे, जे महासभेत मी सांगितलं की नारकोटेस घ्या, तर हे विषयामागे विषय आल्यामुळे मग करायचंय तर आता संपूर्ण विषय करू. म्हणजे भुयारी गटारीपासून अमृत, त्याच्यानंतर वॉटर गेस असेल, त्याच्यानंतर आपला वाट घनकचरा असेल, करा ना या सर्व गोष्टी चौकशी उद्या एकदा. विशेष आपल्या माध्यमातून सांगतोय ना, विशेष लेखा परीक्षणाची मागणी करतोय मी आज. लेखी कोणाकडे देणार? लेखी आयुक्तांकडे आणि नगर विकास विभागाकडे. वॉटर गेस संदर्भात सर्वपक्षीय नगरसेवकांना पाकिट जातात अशी एक आरोप आहे. अशा पद्धतीने नगरसेवकांना बदनाम करण्याचा हा एक भाग आहे. कोण पाकिट घेतं कोण नाही घेत हे ज्यांचं त्यांना माहिती आहे, परंतु जे घेत नसतील, मी अगोदर सांगितलं आम्ही शेंगा खाणार नाही तर खोत्र उचलणार नाही. आमच्या भाषेत मेरूंच्या भाषेत सांगायचं झालं तर शेंगा खाणार नाही तर खोत्र उचलणार नाही. जे खातील तेच उचलतील. ज्यांनी शेण खाल्लं त्यांनी ते तोंड कोणी काळ केलंय त्यांनी बघायचं ते. आम्ही वॉटरगेटची निमकीत नाही आणि कोणाची निमकीत नाही एक वर्षामध्ये. त्याच्यामुळे ज्या योजना चांगल्या हेतूने या शहरात राबवण्यात आलेल्या आहे त्या योजनांचा उहापोह चांगल्या हेतूने झाला पाहिजे. आणि आता शेवटच्या टप्प्यात आलेल्या योजनाने तुम्ही जर आता म्हणाल तर चला करून घेऊया, विशेष लेखा परीक्षण करू, लोकायुक्तांना सुद्धा निवेदन देऊ. अमृत योजनेचं काम जवळजवळ 80-85% पूर्ण झालेलं आहे. ज्या ठिकाणी साऱ्या मारण्यात आलेल्या होत्या त्या ठिकाणी पुन्हा डांबरीकरण करण्यात येऊन त्या साऱ्या मोजण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तुम्ही जर एक वर्षापूर्वी या शहराची परिस्थिती पाहाल तर हे संपूर्ण शहर खड्डेमय होतं, परंतु एक वर्षात या एक वर्षापूर्ण रिझल्ट असं सांगतो की बहुतेक ठिकाणी डांबरी झालेली आहे आणि रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न सुरू आहे. घनकचरा प्रकल्पाला भाजपाचे सर्व सदस्य विरोध करताय म्हणून तुम्ही या सगळ्या चौकशांचं. माझं हेच तर म्हणणं आहे की घनकचरा प्रकल्प कोणी दिला, कोणाच्या काळात झाले कार्यादेश, कोणी ठराव केला? आम्ही काय करतोय फक्त त्या प्रोजेक्टला पुढे नेतोय. आता जर खोलात जायचं असलं तर पाहू पुढे. आणखी आम्ही महाजन आहे, आम्हाला महाजन घ्यायचं नाही शिवाय काय करणार दुसरं. भाऊ, भाजपाचं असं म्हणणं होतं की जे नवीन एस्टिमेट आहे ते वाढीव कामाचं नवीन एस्टिमेट करावं बा घनकचऱ्याचं, त्यातच वाढणे करावी असं म्हणणं मागणी होती भाजपची. घन कचरा प्रकल्पाचा DPR हा कोणी तयार केला? हा शासनाने नेमून दिलेल्या एजन्सीने तयार केलेला आहे. महानगरपालिकेच्या कुठल्याही डिपार्टमेंटला त्यामध्ये सहभागी करून घेतला नाही, परंतु शासनाने ज्यावेळेस GR काढला त्यावेळेस त्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला होता की यामध्ये जर काही बाबी राहिल्या असतील, काही गोष्टी अंतर्भूत करण्याच्या राहिल्या असतील तर तुम्ही तुमच्या पातळीवर त्या करू शकता. वाढ ही जळगाव महापालिकेमध्ये झालेली, औरंगाबादला झाली, अमरावतीला झाली, अकोल्याला झाली, अशा अनेक ठिकाणी झाली. मग एखाद्या प्रोजेक्टमध्ये आता PWDला प्राईज एक्सलेशन दिलं जातं, मग का त्याच्यामध्ये घोटाळा झालेला असतो का?
फिरत नस वर्क इन प्रोसेस काम आहे ती. आणि आणखी मी तर सांगितलं ना, आणखी जर खुलात जायचं असलं तर मग मी आणखी देईन ना ते सर्व कागदपत्र देईन, ते ठराव काढतो की कोणता ठराव झाला, कधी झाला, वर्क ऑर्डर कधी झाल्या या सर्व घटनाक्रमांच्या, त्याच्यात तुमच्या लक्षात येईल. विनाकारण या संस्थेला बदनाम करू नका, याच आपल्या माध्यमातून विनंती की आता विकास कामं करा. आणि जिथं घडलं असेल ना 100% आम्ही पहिले तुमच्या सोबत उभे. जे करत असतील त्यांना ते तर तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही सभागृहात होते ना, तुम्ही सभागृहात होते की नाही, जे करत असतील ते, ज्यांनी ज्यांनी केले असतील ते, ज्यांनी आरोप केले त्यांच्यावरती उद्याच्या दिवशी त्यांनी घेतली, त्यांनी माझं नाव घेतलं की तुम्हाला तर माहिती आहे नाव घेतलं म्हणजे कार्यक्रम कसा असतो. Thank you.